लंपी रोग हा गोजातीय प्राण्यांचा आजार आहे. आपल्या आजूबाजूला जे अशक्त तसेच कुपोषित जनावर आहेत त्यांच्यामुळे हा रोग वाढला जातोय. शहरातल्या प्रसिद्ध प्राणी संग्रहालय महाराज बागेत असलेल्या प्राण्यांची नियमित काळजी घेतली जाते. लंपी आजार सर्वत्र पसरत चाललाय, ज्याच्यामुळे गोवंशीय जनावरांचे जीव जात आहेत. संपूर्ण देशात या रोगाने धुमाकूळ घातलाय. लंपी हा रोग व्हायरसमुळे होतो, जो कुपोषित व कमजोर प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच खाण्यापिण्यात बदल येणे व मच्छर चावल्याने, कीटक चावल्याने, व्हायरस प्रसारित झाल्याने हा आजार पसरू शकतो. म्हणून महाराज बागेत प्राण्यांची काळजी घेण्यासाठी जीवाणू, कीटाणू तसेच विषाणू यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये नियमित स्प्रे तसेच चुना पसरवला जातोय. हा जो लंपी स्किन डिसीज जो आहे हा बोव्हाईन म्हणजे कुरंग प्रजातीचा हा आजार आहे. आणि आपल्याकडं ज्या हिशोबाने अशक्त, भाकड, कुपोषित हे जनावर आहे त्यांच्यामुळे हा वाढला असावा सध्याच्या परिस्थितीत. तसंच त्याला वातावरण ओलं असलं, पाणथळ जागा असली, त्या हिशोबाने जर कॅप्टिव्हिटीचा जर विचार केला प्राण्यांच्या बाबतीत तर निसर्गात प्राणी आपल्या हिशोबाने राहतात, परंतु कॅप्टिव्हिटीत त्यांच्यावर बरंचसं नियंत्रण हे माणसाचं असल्यामुळे माणसांना त्यांची काळजी घ्यायला लागते. महाराज बागेत आपण नियमितपणे निर्जंतुकीकरणाचं सुरूच असते नियमितपणे. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्प्रेही करतो, त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये आपण चुनाही पसरवतो जेणेकरून जीवाणू, विषाणू, कीटाणू यांचा प्रादुर्भाव होऊ नये. त्या हिशोबाने आपण काळजी घेतो. आता कोरोना नेमका संपला आहे पण महाराज बागेत आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव किंवा त्याची लक्षणं कोणत्या प्राण्यात आपल्याला दिसलेली नाही. लंपीबद्दल लंपीचं सांगा. लंपीमध्ये सुद्धा लंपीच्या हिशोबाने लंपी जो आजार होतो तो व्हायरसमुळे होतो. आणि व्हायरस जो आहे त्याचं जे ट्रान्समिशन आहे ते जनरली आजार त्या प्राण्याला जास्त प्रमाणात होतो जर प्राणी कमजोर किंवा खाण्यापिणं कुपोषित असतो. तर त्याच हिशोबाने लंपीस डिसीज जो आहे तो ज्या पद्धतीनं मच्छर चावल्याने किंवा कीटक चावल्याने किंवा व्हायरसमुळे प्रसारित झाल्यामुळे किंवा सलायवा यातून वगैरे जो काय तो स्प्रेड होऊ शकतो, तर तसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आपल्याकडे जे काय कुरंग प्रजातीचे उदाहरणार्थ निलगा आहे आणि काळवीट आहेत आपल्याकडं, तर त्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये आपण चुनाही पसरवलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये स्प्रेही करत आहे जेणेकरून गोचिड, मच्छर यांचा प्रादुर्भाव होऊ नये. त्याच्या व्यतिरिक्त जीवाणू विषाणूच्या अगेन्स्टही आपण त्यांच्यात स्प्रे करत असतो. VKBNews साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट.